शेवगाव नगर परिषदेमार्फत केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मिळावी या मागणीसाठी भाकपचे युवा कार्यकर्ते कॉम्रेड संजय नागरे, चंद्रवान नांगरे यांनी घोड्यासह नगर परिषदेच्या दालनात अनोखं बिल मागणी आंदोलन केलं. नांगरे बंधूंनी केलेलं हे आंदोलन शेवगावात चर्चेचा विषय ठरलाय. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने घोडा आणून त्याद्वारे मोकाट जनावरे पेटळून लावण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा घोडा मालक चंद्रभान नांगरे यांनी प्रतिदिनी 1000 रुपये या दराने भरली. सुमारे 2 महिने त्यांनी घोड्यावर बसून मोकाट जनावरे पेटाळली. या कामाचे 60,000 रुपयांचे बिल त्यांनी पालिकेकडे सादर केले. मात्र वारंवार मागणी करूनही पालिकेने बिल अदा करण्यास टाळाटाळ केली. अखेर घोडा मालक चंद्रभान नांगरे यांचे बंधू कॉम्रेड संजय नांगरे यांनी बिल त्वरित अदा न केल्यास घोड्यासह पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे दिला होता. पालिका प्रशासनाने निवेदन देऊनही दखल न घेतल्याने घोडा मालक चंद्रभान नांगरे आणि कॉम्रेड संजय नांगरे थेट घोड्यासह थेट पहिल्या मजल्यावर असलेल्या पालिका कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा कर्णवळ यांनी 8 दिवसात सदर बिल अदा केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, शेवगाव.